पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भोलावडे गावचे सूर्यकांत काळे हे शेतकरी. सूर्यकांत काळे यांनी पारंपरिक भात शेतीला फाटा देत आधुनिक SRT पद्धतीचा वापर करत दोडक्याची यशस्वी शेती केली आहे. एक एकरात सेंद्रिय कीड नियंत्रक आणि खतांच्या योग्य नियोजनामुळे त्यांनी दोडक्याचे विक्रमी उत्पादन घेतले. दोडक्याला किलो मागे 45 ते 50 रुपयांपर्यंत दर मिळतो. SRT म्हणजेच शून्य मशागत पद्धतीने शेती केल्यानं मशागतीचा खर्च पूर्णपणे वाचतोय. त्याचबरोबर दोडक्याला चांगला दर सुद्धा मिळतोय. पुणे आणि परिसरातल्या मार्केटमध्ये दोडक्याला चांगली मागणी आहे. पुणे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली, त्याचा त्यांना फायदाही झालाय. त्याचबरोबर अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करावी असं सांगतायत. पुण्याच्या भोरमधील भोलावडे गावच्या सूर्यकांत काळे यांचं त्यांच्या भागातील शेतकरी आणि नागरिक कौतुक करतायत. त्याचबरोबर इतरांनी सुद्धा अशा पद्धतीने शेती करावी असं आवाहन देखील सूर्यकांत यांनी केलंय. एक एकरात सेंद्रिय कीड नियंत्रक आणि खतांच्या योग्य नियोजनाने दोडक्याचं विक्रमी उत्पादन त्यांनी घेतलंय. आपण हे सगुणा राजतांत्रिक शेती करत आहे. एकदा बेड पाडल्यानंतर त्याच्यावरच परत हे आम्ही दोडकं पीक घेतलं आहे. जमीन न नांगरता दोडक्याचे टोकन करून 5 फूट बाय 2 फुटावर टोकन केली आपण आणि आता दोडकं पीक चालू आहे. आणि आपण या पिकाला जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीचा या खतांचा वापर करतो. जीवामृत, गोकृपामृत, बॅक्टेरिया आणि दशपर्णी अर्काचा वापर करून आपण जास्तीत जास्त खर्च वाचवतो. त्यामुळे आपलं फळ चांगलं येते आणि दरसुद्धा चांगला मिळतो फळाला. आणि शेतकरी ते ग्राहक थेट बाजारात आपण विक्री करतो, त्यामुळे चांगला दर येतो.